1 डिसेंबर 1961 मध्ये गोवा पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीपासून मुक्त झाला. त्यानंतर 24 ऑक्टोबर रोजी गोव्याने पंचायतीची पहिली निवडणूक अनुभवली असली तरी गोव्याचा खराखुरा राज्यकारभार चालवण्यासाठी प्रतिनिधी निवडण्यासाठी विधानसभेची जी निवडणूक झाली ती 9 डिसेंबर 1963 रोजी. गोव्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेसचा मोठा हात होता. त्यांच्याच पक्षाचं सरकार केंद्रात होतं. त्याच सरकारने लष्करी कारवाई करून गोव्याला मुक्ती मिळवून दिली. तेव्हा गोव्यात इतर पक्ष अस्तित्वातच नव्हते. 6 मार्च 1963 रोजी महाराष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली आणि 13 सप्टेंबर 1963 रोजी युनायटेड गोवन या पक्षाची स्थापना झाली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचं नेतृत्व भाऊसाहेब बांदोडकर करत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली जरी निवडणूक लढवली गेली तरी त्यांनी ही निवडणूक लढवली नव्हती. तरीसुद्धा मुख्यमंत्री पदाची खुर्ची त्यांनाच मिळाली आणि दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर झाले स्वतंत्र गोव्याचे पहिले मुख्यमंत्री. मुक्त गोमंतकाचे पहिले लोकनियुक्त मुख्यमंत्री या नात्याने स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकरांचं नाव गोव्याच्या इतिहासात अजरामर झालं. पुण्यभूमी हा खिताब गोव्याला स्वर्गीय काकासाहेब कालेलकरांनी दिलेला आहे. गोव्यात आजवर अनेक अनमोल नररत्ने होऊन गेलीत. भाऊसाहेब त्यापैकीच एक. नमस्कार, मी धनश्री मणेरीकर. प्रुडंट आणि गोवन वार्ता लाईव्हच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. दिवंगत दयानंद बांदोडकर हे साऱ्या गोव्यात भाऊ म्हणून सुपरिचित होते. 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाला आणि उर्वरित भारताप्रमाणे गोव्यातही स्वाभाविकपणे लोकशाही सुरू झाली. भाऊसाहेबांनी गोव्याला अनेक देणग्या दिल्या. गोव्याची कला अकादमी, कानाकोपऱ्यात विखुरलेल्या शाळा, कॉलेज, इलेक्ट्रॉनिक युगाचं स्वागत करत आल्तिनोवर उभं असलेलं तंत्रनिकेतन, मांडवी नदीवरील सेतू, सभापती, मंत्री, आमदार, नगराध्यक्ष वगैरे सामान्य लोकप्रतिनिधीपदावर स्वातंत्र्य सैनिकांना पाचारण करून देशभक्तीचा गौरव करण्याची प्रथा, सर्व क्षेत्रे काबीज करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे बहुजन समाजातील युवक, क्रीडा, कला, विद्याशक्ती यांची साधना करणाऱ्या संस्था, या सर्व गोष्टी म्हणजे बांदोडकरांची साक्षात स्मारकच वाटतात. भाऊसाहेबांचा जन्म गोव्यातील पेडणे येथे सामान्य घराण्यात झाला. वडिलांचं नाव बाळकृष्ण आणि आईचं श्रीमती. त्यांच्या लहानपणीच आई वडील वारले. प्राथमिक शिक्षण म्हापसा इथे आणि माध्यमिक पोर्तुगीज शिक्षण पणजीत झालं. पोर्तुगीज आणि मराठी भाषांबरोबरच फ्रेंच आणि हिंदी या भाषाही शालेय जीवनातच त्यांनी उत्तम प्रकारे आत्मसात केल्या. जुजबी शिक्षणानंतर त्यांनी आपल्या घराण्याचा व्यवसाय वाढवला आणि पुढे खाण मालक म्हणून नावलौकिक आणि विपुल धन मिळवलं. त्यांचा विवाह सुशीलाबाई उर्फ सुनंदा लक्ष्मण पेडणेकर यांच्याशी झाला. त्यांना शशिकला, उषा, क्रांती आणि ज्योती अशा 4 मुली, तर सिद्धार्थ हा मुलगा होता. 1942 सालच्या छोडो भारत आंदोलनाने बांदोडकरांचं राजकीय क्षेत्रात पदार्पण झालं. तरुणपणी रॉयवादी विचारसरणीकडे त्यांचा ओढा होता. त्यातूनच तरुण वर्गाला एकत्र आणून गोव्यात समाज प्रबोधनाचं कार्य हाती घेण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर गोवा मुक्ती आंदोलनाला चालना मिळाली. या आंदोलनात त्यांनी सक्रिय भाग घेऊन अनेक भूमिगतांना सर्व प्रकारचं सहकार्य दिलं आणि खेडोपाडी पोर्तुगीजांविरुद्ध प्रचार केला. तसंच ग्रामीण भागात मराठी शाळा चालाव्यात म्हणून मदत केली. त्यामुळे त्यांना 1956 साली 3 महिने तुरुंगवास भोगावा लागला. 19 डिसेंबर 1961 रोजी भारत सरकारने लष्करी कारवाई करून गोवा मुक्त केला. बांदोडकरांनी 1963 साली स्वतंत्र गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची स्थापना केली. गोवा महाराष्ट्रात विलीन करावा या मताचे ते पुरस्कर्ते होते. त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव करून 1963 डिसेंबरमधील सार्वत्रिक निवडणुकीत 39 पैकी 14 जागा मिळवल्या. 3 अपक्षांच्या मदतीने त्यांनी बहुमत सिद्ध करून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचं सरकार स्थापन केलं. बांदोडकरांनी निवडणूक लढवली नव्हती पण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ते गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले.
या पक्षाचं मुख्य उद्दिष्ट गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा हे होतं. मुख्यमंत्री झाल्यानंतर गोवा महाराष्ट्रात विलीन करण्यासाठी जनतेचं मत वळवण्याचं त्यांनी ठरवलं. त्याकरता त्यांच्या मंत्रिमंडळानं शेतीविषयक सुधारणा आणि समाज कल्याण हे दोन महत्त्वाचे कार्यक्रम हाती घेतले. केंद्राने गोव्याच्या बाबतीत जनमताचा कौल घेण्याचं ठरवलं. कौल निपक्षपाती वातावरणात पार पाडावा म्हणून त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. गोव्यात 6 महिने राष्ट्रपती राजवट जाहीर करण्यात आली. या दरम्यान बांदोडकरांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा अध्यक्ष या नात्याने गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा म्हणून खेडोपाड्यात जाऊन दौरे काढून प्रचार केला. गोवा केंद्रशासित प्रदेश ठेवावा की महाराष्ट्रात विलीन करावा या प्रश्नांवर सर्वानुमत घेण्यात आलं. सर्वानुमते गोवा केंद्रशासित प्रदेश ठेवण्यात आला. त्यानंतर 1967 निवडणुकीत बांदोडकर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातर्फे बहुमताने निवडून आले आणि गोव्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. भाऊसाहेबांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत गोव्यात अनेक सुधारणा केल्या. गोवा राज्याचा अधिक विकास व्हावा म्हणून त्यांनी अनेक योजना आणि कार्यक्रम राबवले. शेती आणि मासेमारी करणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं. गोव्यातील उद्योजकांना चालना दिली. ग्रामीण भागातील मराठी भाषिक शिक्षणाला त्यांनी प्रोत्साहन दिलं. तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षणाचा प्रसार केला. साहित्य आणि कलेला उत्तेजन मिळण्यासाठी राज्यात कला अकादमीची स्थापना केली. त्यांनी अनेक क्रीडासंबंधित संस्थांना सढळ हाताने मदत केली. कोणत्याही सामाजिक कार्याला ते सढळ हाताने मदत करत. थोर दानशूर म्हणून त्यांचा लौकिक होता. क्रिकेट, शिकार, वाचन या गोष्टी त्यांना मनापासून प्रिय होत्या. 12 ऑगस्ट 1973 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. भाऊसाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांची मोठी मुलगी शशिकला काकोडकर या गोव्याच्या मुख्यमंत्री झाल्या. बांदोडकरांच्या मंत्रिमंडळात त्या एक सदस्य होत्या. स्वातंत्र्यासाठी धडपडणारा एक कार्यकर्ता या नात्याने बांदोडकरांनी आपल्या सार्वजनिक जीवनाला प्रारंभ केला आणि पुढे कित्येक वर्ष नेतेपद मिळूनही गोव्याच्या अभ्युदयासाठी धडपडणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांपैकी मी एक छोटा कार्यकर्ता आहे अशा शब्दात ते स्वतःचा परिचय करून देत राहिले. आजच्या आणि उद्याच्या कार्यकर्त्यांना विधायक सामाजिक कार्याची प्रेरणा मिळावी, त्यांना अधिक सामर्थ्य प्राप्त व्हावं यासाठी बांदोडकरांचं स्मरण करणं योग्य ठरेल. गोव्याच्या जडणघडणीत आपल्या कर्तृत्वाचा अवीट ठसा उमटवलेल्या भाऊसाहेब बांदोडकरांची आज 50वी पुण्यतिथी. प्रुडंट आणि गोवन वार्ता लाईव्ह कडून भाऊसाहेबांना विनम्र आदरांजली.